शहर के अंबाजारी पुलिस थाना हद में एक दुकान से आरोपियों ने तलवार की धौंस देकर 1 किलो चिकन और 1,000 रुपए चुरा ले जाने की घटना सामने आई है। पुलिस ने आर्म एक्ट के विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया। अंबाजारी पुलिस थाना क्षेत्र में ताप चिकन हाउस चिकन मार्केट में फिरियादी शेख आसिफ शेख यूसुफ नौकरी करते हैं। यहाँ पर आरोपी रवि गोहाली, निखिल उर्फ बच्चा, विजय खापकर, दीपक उर्फ बबलिया, गोविंद दशवंते और राजेश उपाध्याय गांधीनगर, ये चारों आरोपियों ने तलवार का ध्वंस दिखाकर दुकान से 1,001 किलो चिकन लेकर गए। फिरियादी द्वारा अंबाजारी पुलिस थाने में शिकायत दर्ज कर विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। परवाच्या दिवशी गोकुळपेठ मार्केट मध्ये चिकन मार्केट आत मध्ये जे आहे त्या ठिकाणी हे जे आरोपी आहेत गुन्ह्यामधले, त्यांनी बाईकवर जाऊन त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ केली, दमदाटी केली आणि त्यांच्याकडनं 1 किलो चिकन आणि 1,000 रुपये याचा हत्याराचा धाक दाखवून घेऊन गेले। त्यावरून त्यांचा कंट्रोलचा कॉल झाला। त्यानंतर आम्ही पोचल्यानंतर आरोपींबाबत त्यांना सांगता आलं नाही म्हणून आरोपींची शहानिशा केली आणि खात्री केली आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांना आम्ही उद्युक्त केलं की आपण येऊन तक्रार द्यावी कायदेशीर। ते तक्रार देण्यासाठी घाबरत होते। त्यांचं काउन्सिलिंग केल्यानंतर मग त्यांची तक्रार घेतली आणि गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली। शिवेन हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत पण 2018 नंतर ऍक्टिव्ह नव्हते। 2018 नंतर पहिल्यांदा त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला। कॅमेरा पर्सन वीरेंद्र किस्सा, क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन BCN न्यूज, नागपूर।